हाय हॅलो नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत टोमॅटो सॉस घरच्या घरी कसा बनवायचा आणि हा टोमॅटो सॉस अगदी वर्षभर चांगला राहतो विना फ्रीजचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी दीड किलो टोमॅटो घेतलेली आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे टोमॅटो आपल्याला चांगली लालसर आणि रसवाली घ्यायचे आहेत मी ही सर्व टोमॅटो बारीक बारीक चिरून घेते टोमॅटो सॉस बनवायला अगदी सोप्पा आहे अगदी जसा मार्केटमध्ये मिळतो हो तसा टोमॅटो सॉस आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि हा टोमॅटो सॉस वर्षभर खराब होत नाही जसाच्या तसा राहतो मी ही सर्व टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत ही टोमॅटो आपल्याला एका स्टीलच्या भांड्यामध्ये वापवायचे आहेत लोखंडाचं किंवा ॲल्युमिनियमचं भांडं वापरायचं नाही मी ते गरम मसाले घेतलेत एक चमचा जिरं चार पाच लवंगा सात आठ काळी मिरी एक हिरवी वेलची एक मसाला वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा हे सर्व मसाले आपल्याला एका कॉटनच्या पातळ कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत ह्या मसाल्यांची घट्ट अशी पोटली बांधायची जेणेकरून ते सुटले नाही पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला अशी याची पोटली बांधून घ्यायची आहे मी गॅसवरती टोमॅटो वापवायला ठेवलेली आहेत सुरुवातीला आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे नंतर झाकण ठेवून गॅस स्लो करायचा आणि आठ ते दहा मिनटं स्लो गॅसवरती ही टोमॅटो आपण वापवून घ्यायची आठ ते दहा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतला आणि ही टोमॅटो पण शिजली काय बघायची तर ही टोमॅटो आपली बऱ्यापैकी शिजलेली आहेत ही टोमॅटो व्यवस्थित मऊ अशी शिजली पाहिजेत ही टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेली आहेत आता आपण जी मसाल्यांची पोटली बांधलेली होती ती ह्या टोमॅटोमध्ये ठेवूयात आणि एक दोन ते तीन मिनटं अजूनही वाफवून घ्यायची म्हणजे आपल्या मसाल्यांचा फ्लेवर टोमॅटोला चांगला येईल आणि आपला टोमॅटो सॉस चांगला बनेल टोमॅटो वाफलेले आहेत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी आपली मसाल्याची पोटली टोमॅटोमधून काढून घेते तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपले व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा टोमॅटो थंड झालेले आहेत आता मिक्सरलाही बारीक वाटून घ्यायचे आहे बारीक पेस्ट करून घ्यायची मी बारीक पेस्ट वाटून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला एका गाळणीमध्ये गाळून घ्यायची कारण याच्यामध्ये कुठे साली असतील किंवा बिया असतील तर त्या गाळणीत राहतील ही सर्व टोमॅटोची पेस्ट मी वाटून घेतलेली आहे आणि गाळूनही घेतलेली आहे आता स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला वापरशी गरम करायला ठेवायची आहे सुरुवातीला गॅस फास्ट करायचा आणि नंतर गॅस एकदम स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि एक चौथाई कप मी याच्यामध्ये व्हिनेगर घातलेला आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचं फास्ट गॅसनंतर गॅस स्लो करायचा नाही तर फास्ट गॅस असेल तर हे सगळीकडे उडू शकतं त्याच्यामुळे गॅस स्लोच ठेवायचा आणि हे आपल्याला स्लो गॅसवरती हो आठवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये साखर घालून घेते एक आ, मोठा कप आणि दुसरा वन फोर्थ कप म्हणजे एकूण साखर ही तीनशे ग्राम आहे तीनशे ग्राम साखर मी या टोमॅटो सॉसमध्ये घालून घेते हे साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे ही साखर वगैरे सर्व ह्या सॉसमध्ये मिक्स करून घ्यायची आणि स्लो गॅसवरती आपण याला घट्ट करून घेणार आहोत हे अधूनमधून सारखं ढवळत राहायचं गॅसची फ्लेम पूर्ण स्लो करायची त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालते हे लाल तिखट पण अगदी व्यवस्थित या टोमॅटो सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचं आता टोमॅटोचं सीझन आहे ह्या सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये टोमॅटो स्वस्त मिळतात अगदी दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये किलोने आपल्याला टोमॅटो मिळतात तर आपण अशा प्रकारे टोमॅटोचा सॉस वगैरे बनवून ठेवू शकतो अगदी वर्षभर टिकेल असा सॉस आपण बनवून ठेवू शकतो अजून आपण टोमॅटो प्युरी किंवा वर्षभर टोमॅटो स्टोर करून ठेवू शकतो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता आपण हा सॉस चेक करणार आहोत तर अजून हा सॉस पातळ आहे त्याच्यामुळे अजून अजून थोडं याला आपण घट्ट करणार आहोत थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता अगदी हा टोमॅटो सॉस परफेक्ट झालेला आहे मी गॅस बंद करून घेते आणि हे थंड करून झाल्यावरती एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं मी इथे एक बॉटल घेतलेली आहे त्याच्यामध्ये भरून घेते आणि हा ही सॉसचीच बॉटल आहे त्याच्यामध्ये पण भरून घेते तुमच्याकडे काचेची बॉटल असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही भरून ठेवू शकता मी व्हिनेगरच्या बॉटलमध्ये भरलेला आहे आणि हे नेहमी वापरण्यासाठी टोमॅटो सॉसच्या बॉटलमध्ये टोमॅटो सॉस भरून घेतलेला आहे अगदी परफेक्ट अग असा हा मार्केटसारखा आपला सॉस बनलेला आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल बाय बाय